वेलकम फ्रेंड्स, आज मी शेअर करणार आहे लेट्यूस आणि काबुली छोल्यापासून बनलेलं सँडविच। इथे मी गरम तव्यावर थोडंसं लोणी घातलं आहे आणि त्यावरती मी 5 ते 6 ब्रेडचे स्लाइस भाजून घेते आहे। ब्रेडचे स्लाइसेस दोन्ही बाजूंनी भाजून झालेले आहेत, ते मी साईडला ठेवते। आता स्टफिंगची तयारी करूया। हे रात्रभर भिजत घातले होते आणि ते आता शिजलेले आहेत, हे तुम्ही बघू शकता, असे सॉफ्ट झालेले आहेत। थोडंसं मॅश करून घेऊया। हे छोले मऊ झालेले आहेत कारण मी प्रेशर कुकरला 6 ते 7 शिट्ट्या करून घेतल्या होत्या। छोले शिजवताना त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि हळद देखील घालता येते, पण मी इथे घातलेली नाहीये। ही बारीक चिरलेली हिरवी मिरची, पिवळी सिमला मिरची, ही रेड सिमला मिरची, हिरवी सिमला मिरची, जीरा पावडर, आमचूर पावडर। मी इथे मिरी पावडर बनवून घेते, त्यासाठी मी 10 ते 12 मिरी घेतलेल्या आहेत आणि एका दगडीमध्ये त्या कुटून घेते। तर अशा पद्धतीने मी इथे ताजी मिरी पावडर बनवून घेतली आहे, ती आता यामध्ये ॲड करून घेऊया। फ्रेश मिरी पावडर, तर ताज्या मिरी पावडरचा एक चांगला फ्लेवर येतो। यामध्ये 1/2 चमचा हळद पण घातलेली आहे, ती यामध्ये शूट झालेली नाहीये। इथे मी आता दही घालते आहे। दही शक्यतो कमी आंबट असावं, ताजं दही घ्यावं। मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, ज्यामध्ये थोडीशी मी साखर घालते, साखर नाही घातली तरी चालेल। आपण मिक्स करून घेऊया। इथे दह्याचं प्रमाण जास्त देखील करू शकता, दह्यामुळे त्याला एक क्रीमी टेस्ट आणि टेक्स्चर येतं। आता यामध्ये लिंबू रस घालूयात। असं किंचित आंबटसर चव असलेलं आपलं सॅलड होणार आहे। मी अजून थोडं स्पायसी बनवते आहे। हा मी छोले मसाला घालते आहे। छोले मसाल्याच्या ऐवजी गरम मसाला पण घातला तरी चालेल। आता हे स्टफिंग रेडी झालेलं आहे, आता असेंबलिंग करून घेऊया। इथे हे मी भाजलेले ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत आणि प्रत्येकावर एक एक लेट्यूसचं पान ठेवलेलं आहे। लेट्यूस जर नसेल तर पालकाची पाने देखील घेतली तरी चालेल। आता प्रत्येक पानावरती मी 2-2 चमचे स्टफिंग घातलेलं आहे। आता त्यावरती काकडी आणि टोमॅटोचे स्लाइस ठेवून घेऊया। जर लेट्यूस नाही मिळालं तर त्याऐवजी कोबी किंवा पालक देखील घेऊ शकता। थोडासा मी चाट मसाला घालते आहे। आता यावरती भाजलेल्या ब्रेडच्या स्लाइसनी कव्हर करूया, म्हणजे आपलं सँडविच आता रेडी आहे। तर फ्रेंड्स, हे सँडविच तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। हे आता सर्व्ह करून घेऊया। तर हे सँडविच मी सर्व केलं आहे काकडीचे काप, टोमॅटोचे काप आणि टोमॅटो सॉस याच्याबरोबर। तर फ्रेंड्स, हे छोले जर तुम्ही शिजवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले तर 10 ते 15 मिनिटात हे सँडविच बनवून होतं। हे नाश्त्यासाठी, टिफिनसाठी किंवा इव्हनिंग स्नॅक्स म्हणून देता येईल। तर ही पण रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा। बाय बाय।